राजनगाव शेंदूरच्या इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित मतदार नोंदणी मोहिमेस युवा वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येणाऱ्या काही महिन्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी राज्यभर सुरू होणार आहे. ही दूरदृष्टी समोर ठेवून गावागावात आणि वाडेवस्ती तांड्यावर सध्या 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवक युवतींची नावे नवीन मतदार यादीत समाविष्ट करण्याचा कार्यक्रम निवडणूक विभागाने हाती घेतला आहे. या मोहिमेला अधिक गतिमान मिळवण्यासाठी राजकीय पक्षही आपापल्या स्तरावर मतदार नोंदणी मोहीम राबवत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आणि येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गंगापूरच्या वतीने रांजणगाव शेंदूरचे येथील कमळापूर फाटा आणि लक्ष्मीमाता मंदिराजवळ 24 ते 25 ऑक्टोबर दरम्यान मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. या मोहिमेला तरुण तरुणींसह नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या मतदार नोंदणी अभियानाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गंगापूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच भरत गरड, देवरा पाटे, फिरोज पठाण, कृष्णा लोहकरे, संजय अंबोरे, प्रकाश टेकाळे, मनोज टरकसे, आशा गायकवाड आदींसह युवक आणि युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.